नमस्कार मित्रांनो, आज कला दालन चॅनलवर आपण संकल्प चित्र अर्थात डिझाईन या पेपरचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला दिलेल्या कागदावर सर्व बाजूने 2 सेंटीमीटर अंतर सोडून बाह्य रेषा कागदाला काढून घ्यायची आहे। ही बाह्य रेषा काढत असताना या पेपरमध्ये पट्टीचा वापर केला तरीही चालतो, त्यामुळे आपण पट्टीचा वापर करून व्यवस्थितपणे कागदाला बाह्य रेषा काढून घ्यायची आहे। त्यानंतर कागदाचा मध्यबिंदू काढून घ्यायचा आहे। त्यासाठी समोरासमोरचे कर्ण जोडले का कागदाचा मध्यबिंदू आपल्याला मिळतो। त्यानंतर कागद व्यवस्थित आपल्या बोर्डवरती सेट करून घ्यायचा आहे। आज आपण वर्तुळातील नक्षी हा विषय संकल्पचित्रांतर्गत पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला जे माप दिलेलं आहे ते आहे 10 सेंटीमीटर। 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेला वर्तुळ आपल्याला आपल्या कागदावरती काढायचा आहे। सर्वप्रथम कंपास घेऊन कंपासमध्ये 10 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कागदाचा जो मध्यबिंदू काढलेला आहे त्या मध्यबिंदूवरती कंपास ठेवून व्यवस्थित 10 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ज्या काही रेषा काढलेल्या होत्या मध्यबिंदू काढण्यासाठी त्या सगळ्या पुसून टाकायच्या आहे। आपल्याला ह्या वर्तुळामध्ये भौमितिक आकारांचा आणि नैसर्गिक आकारांचा वापर करायचा आहे। त्यामध्ये 2 चौकोन, 2 त्रिकोण, 2 वर्तुळ, 1 लयदार रेषा यांचा वापर करायचा आहे। त्याचबरोबर या चित्रामध्ये आपण एक फुलाचा आकार आणि एक पानाचा आकार घेऊन हे घटक घेऊन मग आपण चित्र काढणार आहोत। चित्र काढत असताना सुरुवातीला आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का, ह्या चित्रामध्ये आपल्याला जे आकार दिलेले आहेत हे आकार एकमेकांवरती ओव्हरलॅप झाले पाहिजेत, आच्छादित झाले पाहिजेत। तसेच ह्या आकारांचा वापर करून आपल्याला वर्तुळाचे वेगवेगळे भाग तयार करायचे आहेत। त्यासाठी कोणताही आकार काढत असताना त्या आकाराचा एक भाग किंवा 2 भाग हे वर्तुळाच्या बाह्यरेषेला किंवा परिघाला स्पर्श करतील अशी आपण रचना करायची आहे। हे रचना करत असताना जे वर्तुळ दिलेलं आहे त्या वर्तुळाच्या सर्व भागाची विभागणी व्यवस्थित झाली पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतं का, विद्यार्थी एका विशिष्ट भागामध्ये खूप आकारांची गर्दी करतात आणि काही भाग खूप रिकामे राहतात, त्यामुळे ते चित्र अनबॅलन्स होतं किंवा त्याचा समतोल साधला जात नाही। म्हणून आपण प्रत्येक आकार व्यवस्थित काळजीपूर्वक काढायचा आहे। वर्तुळाच्या सगळ्या भागात आकारांची विभागणी झाली पाहिजे याचाही आपण विचार करायचा आहे। मग हे करत असताना काही आकार छोटे घ्यावे लागतात, काही मोठे घ्यावे लागतात, हाही आपण तारतम्य चित्र काढत असताना वापरायचं असतं। भौमितिक आकार काढून झाल्यानंतर आपल्याला आता एक पानाचा आकार आणि एक फुलाचा आकार काढायचा आहे। पानाचा आकार काढत असताना त्यातले जास्तीत जास्त डिटेल्स दाखवायचे नाही, अत्यंत मोजके डिटेल्स त्याच्यात दाखवायचे, कारण आपल्याला हे चित्र रंगवायचं आहे आणि चित्र रंगवताना नंतर काम किचकट होऊ नये यासाठी आपण चित्र काढतानाच ह्या गोष्टींचा विचार करायचा आहे। आता ह्या ठिकाणी कागदावरती सगळे आकार जवळपास काढून झालेले आहेत, काही भाग जरा मोठे दिसत आहेत, त्यासाठी मी ह्या लयदार रेषेचा वापर करतो आहे। कधीकधी लयदार रेषा काढल्यानंतरसुद्धा असं वाटतं का ह्या ठिकाणी थोडीशी गर्दी जरा जास्त होती, तो आकार व्यवस्थित करून घ्यावा, म्हणून लयदार रेषा पाहिजे त्या ठिकाणी खोडून ती पुन्हा व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि मग आपलं रेखांकनाचं काम पूर्ण करायचं आहे। रेखांकन काढून करून झाल्यानंतर आपण आपल्या रंगकामाची
तयारी करणार आहोत. त्यासाठी ह्या कागदावरती आपण पूर्वी जे घटक घेणार आहोत त्याचे तपशील लिहिलेले होते ते खोडून टाकायचे आहेत. आता ह्या ठिकाणी आपण चित्र रंगवत असताना रंगसंगतीचा विचार करणार आहोत. द्वितीय श्रेणीचे जे रंग आहेत त्यातला प्रमुख रंग निळा आणि त्याच्या जोडीने जांभळा आणि हिरवा हे तीन रंग मुख्य करून आपण चित्रामध्ये वापरणार आहोत. याशिवाय काळा आणि पांढरा हे जे रंग आहेत हे रंग उरलेल्या रंगांना गडद आणि उजळ बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत. मग निळ्याच्या दोन छटा आहेत, एक प्रशियन ब्ल्यू आहे आणि एक कोबाल्ट ब्ल्यू आहे. हिरव्याच्याही दोन छटा आहेत, एक बूस्टर ग्रीन आहे आणि दुसरा लाईट ग्रीन आहे. तसंच एक व्हायलेट हाही एक रंग आपण त्याच्यात घेतो आहोत. आता आपण प्रत्यक्ष रंगकामाला सुरुवात करतो आहोत. सुरुवातीला चित्रामध्ये रंगकाम करत असताना चित्राच्या कडेच्या बाजूने रंगकामाला सुरुवात करायची आणि रंग देत असताना कडेने शक्यतो डार्क छटांचा वापर करायचा आहे. आपण आता ह्या ठिकाणी प्रशियन ब्लू ह्या रंगाच्या छटा, हा रंग मुळातच गडद आहे, ह्या रंगाची छटा आपण घेतलेली आहे, हा रंग आपण तयार केलेला आहे आणि तो रंग आपण कागदावरती ह्या डिझाईनमध्ये काही ठिकाणी चित्राच्या कडेने आपण तो रंग देतो आहोत. हा रंग देत असताना अत्यंत काळजीपूर्वक रंगकाम करायचं आहे, जेणेकरून आपला रंग हा आकाराच्या बाहेर जाणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मुळात हे चित्र रंगवताना तुम्ही बघत आहात त्यापेक्षा खूप अधिक वेळ चित्र रंगवण्यासाठी लागलेला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत असताना एडिटिंगच्या माध्यमातून मी ह्या चित्रातील रेकॉर्डिंगचा जो वेग होता तो वेग मी वाढवलेला आहे. त्यामुळे हे चित्र तुम्हाला कमी वेळात पूर्ण झाल्याचा भास होण्याची शक्यता आहे. हा प्रशियन ब्लू रंग देत असताना कागदाच्या किंवा चित्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या रंगाची विभागणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून चित्राचा रंग माध्यमातून जो तोल साधला जातो तो तोल साधण्याचा विचार ह्या ठिकाणी केलेला आहे आणि चित्राच्या सर्व भागामध्ये प्रशियन ब्लू रंग कसा येईल हा विचार करून त्या त्या ठिकाणी चित्राच्या चारही बाजूमध्ये तो रंग दिलेला आहे. आता हा प्रशियन ब्लू रंग देत असताना कधीकधी त्या रंगामध्ये आपल्याला डाग पडल्यासारखे वाटतात, म्हणून रंगकाम करत असताना रंगाचं मिश्रण व्यवस्थित झालं पाहिजे, व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे, त्यातलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार प्रत्येकाने रंगकाम करत असताना करायचा असतो. आता प्रशियन ब्लू नंतर मी पोस्टर ग्रीन हा रंग घेतलेला आहे आणि पोस्टर ग्रीन हा रंग मी पुन्हा ज्याप्रमाणे प्रशियन ब्लू रंग वापरला होता तसाच चित्रामध्ये काही भागांमध्ये मी प्रशियन ब्लू हा रंग देणार आहे.
पोस्टर ग्रीन नंतर आपण जांभळा रंग चित्रामध्ये द्यायला सुरुवात करतो आहोत. हा तिसरा रंग आहे. तीनही रंग आपण एकदम गडद छटा वापरून चित्राच्या कडेने रंग भरत चाललेलो आहोत आणि हळूहळू आपण चित्राच्या मध्यभागाकडे जाणार आहोत. भाग आपण रंगवत चाललेलो आहोत. कला दालन या चॅनलवरून यापुढे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा या शासकीय चित्रकला परीक्षांसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन, त्यात संकल्पचित्र असेल, स्मरणचित्र असेल, स्टील लाईफ किंवा ऑब्जेक्ट ड्रॉइंग असेल, भूमिती आणि अक्षरलेखन असेल, या चारही विषयांचं मार्गदर्शन आणि त्यासाठी आवश्यक असलेले व्हिडिओ अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे जे चित्रकलेचे विद्यार्थी असतील, ज्यांना या परीक्षा द्यायच्या असतील किंवा ज्यांना चित्रकलेची आवड असेल, त्यांनी माझे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब यूट्यूब ओपन केल्या केल्या लगेच मिळत जातील आणि तुम्हाला त्या दृष्टीने तयारी करता येईल. तसेच कला दालन या चॅनलवर याशिवाय हस्तकलेचे काही व्हिडिओ का जे लहान मुलांना मोठ्यांना आवडतात आणि सहज बनवता येतील अशा काही वस्तूंचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. ते देखील तुम्ही नक्की बघा, त्यातूनही तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे. यानंतर हिरव्या रंगामध्ये पोस्टर ग्रीनमध्ये पांढरा रंग मिक्स करून त्या हिरव्या रंगाची उजळ छटा मिळवलेली आहे आणि मग ती छटा आपण चित्रामध्ये अन्य काही ठिकाणी वापरायला रंगकाम करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर चित्राच्या कडेने डार्क रंग आहे आणि संकल्पचित्र रंगवत असताना एक गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे का, डार्क रंगाशेजारी लाईट रंग आला पाहिजे. ज्यावेळेस डार्क रंगाशेजारी लाईट रंग येतो त्यावेळेस ते चित्र अधिक उठावदार होतं, दिसायला सुंदर दिसतं. यानंतर प्रशियन ब्लू या रंगामध्ये पांढरा रंग टाकून त्या रंगाची उजळ छटा आपण मिळवलेली आहे आणि तो रंग चित्रामध्ये द्यायला सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेस प्रशियन ब्लू आणि त्याच्यात मिसळलेला पांढरा ह्या दोन्ही छटा ज्यावेळेस एकमेका शेजारी येतात तेव्हा ते चित्र दिसायला अधिक सुंदर दिसतं, उठावदार दिसतं. चित्रामध्ये आपण आता हळूहळू सगळे रंग उजळ करत चाललेलो आहोत, म्हणजेच
प्रत्येक रंगामध्ये पांढऱ्या रंगाचे प्रमाण वाढवत चाललेलो आहोत. उजळ छटा चित्राच्या मध्यभागी यायला लागलेल्या आहेत आणि चित्राचा अट्रॅक्शन पॉइंट हा चित्राच्या मध्ये सरकायला लागलेला आहे. आपण हळूहळू चित्र पूर्णत्वाकडे घेऊन चाललेलो आहोत. हे चित्र रंगवून पूर्ण झाल्यानंतर दिसणार छानच आहे, पण आपल्याला ह्या परीक्षेमध्ये ए ग्रेड जर मिळवायची असेल तर ह्या पुढे जाऊन त्याच्यावरती आपल्याला अधिक काम करण्याची गरज आहे. अधिक काम करायचं म्हणजे काय करायचं असा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल. याचा अर्थ या चित्रामध्ये पुढे जाऊन पोत निर्मिती करायची. पोत निर्मिती केल्यानंतर त्या चित्राचं टेक्स्चर बदलतं, त्याचा लुकही बदलतो.
आणि ते अधिक आकर्षक सुंदर दिसायला लागतं. म्हणून आपल्याला ह्या चित्रात पोत निर्मिती करणंसुद्धा आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पोत निर्मिती जरी दाखवणार नसलो तरी भविष्यात येणाऱ्या व्हिडिओंमध्ये मात्र पोत निर्मिती कशी करायची त्याची काही प्रात्यक्षिकं मी तुम्हाला दाखवणार आहे.